आता आम्ही ईडीलाच घाबरलो नाही, आम्ही कारवाईला घाबरलो नाही. आज भूमिका घेतली, उद्या जाऊन कदाचित अरविंद केजरीवाल साहेबांसारखी सुद्धा माझी परिस्थिती होऊ शकते. मी मुख्यमंत्र्यांची म्हणत नाही, पण आज जे ज्या ठिकाणी तिथं आहेत तिथं मला सुद्धा टाकलं जाईल. काय होऊ शकतं? बीजेपीमध्ये इम्पॉर्टेंट जे नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. ते जर एका बाजूला सभा घेत असतील त्याच्या मागे एक कारण असतं, सर्वे असतो. सर्वेमध्ये जिथं कुठं त्यांचे सीट अवघड आहेत नाही तर निवडून येणार नाहीत, नाही तर पक्कं माहिती आहे की तिथं त्यांचे सीट हारणार आहेत, तिथं ते सभा घेत नाहीत. जाऊ द्या, काय ऐकायचं ऐकू द्या. आता ते धमकी असू द्या, जी काय आहे, जी आम्ही ऐकली, जी आमच्यापर्यंत पोहोचली ती पोहोचलेली आहे. आता आम्ही ईडीलाच घाबरलो नाही, आम्ही कारवाईला घाबरलो नाही. आज भूमिका घेतली, उद्या जाऊन कदाचित अरविंद केजरीवाल साहेबांसारखी सुद्धा माझी परिस्थिती होऊ शकते. मी मुख्यमंत्र्यांची म्हणत नाही, पण आज जे ज्या ठिकाणी तिथं आहेत तिथं मलासुद्धा टाकलं जाईल. काय होऊ शकतं? पण भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, लढणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही सर्वजण बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काही विश्लेषकांचा अंदाज, ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद नगरपंचायत सदस्य यांना ज्या पद्धतीने काही गोष्टी रसद पुरवली जाते, हा आकडा काही विश्लेषकांचा जर बघितला तर पलीकडच्या बाजूली म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या मलिदा गँगच्या बाजूली हा आकडा कुठेतरी 150 कोटीच्या आसपास जात आहे. आम्ही लोक, सामान्य लोक, सामान्य कार्यकर्ते आणि पवार साहेबांनी केलेलं काम आणि निष्ठा याच्यावर कुठेतरी लढतोय. आता ही निष्ठेची लढाई, विचाराची लढाई आमच्या बाजूली आणि त्यांच्या बाजूली कुठेतरी अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. आता महाजन साहेबांनी त्या काळामध्ये भाजपसाठी खूप काही केलं हे जग जाहीर आहे. दुर्दैवाने महाजन साहेब आजच्या काळामध्ये भाजपबरोबर नाहीत आणि या जगामध्ये नाही आहेत, मोठे नेते होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पूनम महाजनांचं तिकीट जर काटलं जात असेल नाही तर कापलं जात असेल तर खरं तर बी जे पी बदलली असं कुठेतरी म्हणावं लागेल. कारण बी जे पीमध्ये इम्पॉर्टेंट जे नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. आणि जे निष्ठावंत आणि पूर्वीपासून त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, नाही तर त्यांचे पुढची पिढी आज भाजपमध्ये काम करत आहे प्रामाणिकपणे, त्यांना कुठेतरी तिकीट मिळत नसताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. त्यामुळे भाजप बदललेली आहे आणि ही बदललेली भाजप अनेक निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला ही पटत नाही. आणि खास करून तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खडकवासला असेल, हवेली भाग असेल, तिथं असणारे जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते आज भाजपबरोबर दिसत नाही असं कुठेतरी जाणीव आम्हा सगळ्यांना तिथं झालेली आहे. रविराम दुजाभाव करतं, त्यांना फक्त गुजरातचं पडलेलं आहे. त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगपासून मी तिथं सांगत होतो की जेव्हा मार्च नाही ते एप्रिलमध्ये गुजरातचा कांदा सुरू होणार त्यावेळेसच ते एक्सपोर्टची जी काही ड्युटी नाही तर एक्सपोर्ट बंदी जी केली ती उठवली जाईल. मी जे 2 महिन्यापूर्वी बोललो तसंच घडलेलं आपण सर्वांनी बघितलं. पण ते घडल्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि साऊथच्या कर्नाटकाच्या त्या भागातल्या शेतकऱ्याला हे कळलं आणि तिथून जी नाराजगी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात वाढायला लागली, त्यानंतर जे सरकार फक्त गुजरातचा विचार करत होतं मग कुठंतरी ना इलाज झाला म्हणून सगळीच त्यांनी बंदी उठवलेली आहे. पण याच्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा 5000 कोटीचं नुकसान हे झालेलं आहे. राज्य सरकारने कुठंतरी सांगावं हे 5000 कोटीचं नुकसान झाले ते आम्ही भरून काढू. त्यामुळे या बी जे पीच्या सरकारला फक्त कोणाचं पडले तर गुजरातचं पडलेलं आहे. विकासाच्या बाबतीत तसंच, शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच, महाराष्ट्राचा शेतकरी सामान्य व्यक्ती नाही तर बेरोजगार मेला तरी चालेल पण गुजरातचा जगला पाहिजे, हेच भाजपचं धोरण जे आम्हाला पटत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 35 जागा महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडून आलेल्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. दबाव टाक. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ती सभा होती आहे का? नाही होत. ती का होत नाही? कारण का भाजपचं एक सर्वे करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जिथं कुठं त्यांना अवघड सीट वाटतात तिथं मोदी साहेबांची सभा दिली जात नाही. तर सगळ्यांसाठी आता ते काही सांगतील ना, घेतात एका ठिकाणी. मग त्याच्यापेक्षा एक काम करावं, अख्ख्या महाराष्ट्रासाठी फक्त पुण्यामध्ये मध्य ठिकाणी ना, मग तिथं एक सभा घ्या. घेतात का तसं? नाही घेत. मग आता इथं ते जर एका बाजूला सभा घेत असतील त्याच्या मागे एक कारण असतं, सर्वे असतो. सर्वेमध्ये जिथं कुठं त्यांचे सीट अवघड आहेत नाही तर निवडून येणार नाहीत, नाही तर पक्कं माहिती आहे की तिथं त्यांचे सीट हारणार आहेत, तिथं ते सभा घेत नाहीत. कारण मोदी साहेबांचं ट्रॅक रेकॉर्ड काढलं जातं, स्ट्राईक रेट काढला जातो. आणि जर तिथं खूप साऱ्या सभा घेतल्या आणि तिथं स्ट्राईक रेट जर त्यांचा कमी पडला तर त्यांचं नाव कुठंतरी खराब होईल. त्यामुळे असे जे काही ठिकाणं आहेत तिथं ते सभा घेत नाहीत.